A very good morning to my dear students. Let me welcome you in our video class or virtual class. Today we will discuss about the last section, that is section 4, literary genre, novel. This section 4 carries 16 marks over here. In the last 2 to 3 lectures, we have discussed our section 1, section 2, section 3. And today, we'll discuss about section 4. Section 1 carries 34 marks, section 2 carries 14, and section 3 carries 16. And the last section, that is literary genre, novel, it also carries 16 marks. See, this is the question number 5. This question, number 5, carries A, B, C, D, 4 sub-questions. And these 4 sub-questions carries 4 marks each. And the total is 4. Total is 16. Mag, the question number 5 आपन पाहिला, A, B, C, D. हे चार आपल्याला काय आहेत इथं प्रश्न असतील बघा आणि प्रत्येक ए ला चार मार्क बी ला चार सी ला चार डी ला चार असे जवळजवळ 16 मार्क्स असणार आहेत आता बघा क्वेश्चन नंबर 5 ए किंवा सेक्शन 4 मध्ये आपण बघूया चार घटक आहेत आपल्याला पहिला घटक आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल कादंबरीचा इतिहास आपण पाहिलेला आहे आपला झालेला आहे तो व्हिडिओ बघा तुम्ही पुन्हा एकदा त्यानंतर टू सर विथ लव दुसरा आहे थर्ड अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज एंड द लास्ट वन द साइन ऑफ 4 असे चार लेसन्स चार घटक आपण काय करायचे अभ्यासायचे आहेत आता पहिला प्रश्न बघा क्वेश्चन नंबर 5 ए कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज खाली दिलेल्या कृती पूर्ण करा आता पहिला प्रश्न आहे ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल बरोबर हिस्ट्री ऑफ नॉवेल पहिला घटक मी म्हटलं होतं तुम्हाला ए बी सी डी 4.1 4.2 4.3 आणि 4.4 हे चार घटक प्रत्येक घटकावरती ए बी सी डी असे चारही प्रश्न आहेत इथं तुम्हाला काय करू शकत नाही आपण ओमिट करता येत नाही वगळता येत नाही वी कॅनॉट ओमिट ईच सेक्शन ओव्हर हियर यू हॅव टू यू मस्ट गो थ्रू ऑल द सेक्शन्स 1, 2, 3, 4 ॲज पर दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 4 मार्क्स ईच चार मार्कासाठी इथं प्रत्येक सेक्शन आहे इथं लेसनमध्ये किंवा कवितामध्ये तुम्ही काय करू शकता कोणता तरी एखादा लेसन कोणता तरी एखादी पोएम आपण काय करू शकतो ड्रॉप करू शकतो किंवा ओमिट करू शकतो पण इथं मात्र आपल्याला करता येणार नाही इथं मात्र काय करायचं प्रत्येक घटकाचा इथं अभ्यास करायचा आता बघा पहिली ॲक्टिव्हिटी आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल यामध्ये काय असेल तर ॲक्टिव्हिटीज एम सी क्यूज दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे मॅच द कॉलम्स असेल क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल फील इन द ब्लँक्स असेल ट्रू ऑर फॉल्स एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑर एनी अदर नॉवेल ॲक्टिव्हिटी हा इथं प्रश्न असणार यापैकी कोणताही एक इथं तुम्हाला 2 मार्कासाठी विचारले जाईल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला काही 4 ऑप्शन दिले असतील त्या 4 ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे यू हॅव टू चूज अ सिंगल ऑप्शन फ्रॉम गिवन 4 ऑप्शन्स पहिला मॅच द कॉलम्स म्हणजे मॅच द पेअर्स जोड्या जुळवा असतील क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल ऑर्डर तिथं एक सिक्वेन्स दिला असेल तो सिक्वेन्स आपल्याला पूर्ण करायचा फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरायच्या ट्रू ऑर फॉल्स चूक की बरोबर सांगा हे सांगायचे एलिमेंट्स ऑफ नॉवेल कादंबरीचे घटक कोणकोणते आहेत हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे पुन्हा जर आपलं कॉलेज लवकर सुरू झालं दिवाळीनंतर कॉलेज सुरू होण्याची दाट शक्यता आहे सो वी विल डिस्कस अबाउट द एलिमेंट्स ऑफ नॉवेल एनी अदर नॉवेल ॲक्टिव्हिटी आणि इतर कोणत्या ॲक्टिव्हिटी मग ह्या प्रश्नांच्यापैकीच इथं काय असणार आहेत तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील
ए वन असेल किंवा ए टू मध्ये असला विचारला जाऊ शकतो. पण इथं मात्र काय होणार आहे बघा, शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्टबुक कंटेंट 4.1 4.1 वरतीच हा प्रश्न असणार आहे. ए वन आणि ए टू दोन प्रश्न असतील, दोन मार्काला एक प्रश्न, टोटल ऑब्जेक्टिव्ह बेस असणार आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. इथं पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे हे 16 मार्क बाळानं तुमच्या हातातले आहेत. दीज 16 मार्क्स आर इन युअर हँड्स. 16 पैकी 16 आपण मिळवायच्याच, हे आपण लक्षात ठेवायचं. ओके, दुसरं क्वेश्चन नंबर 5B. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स. 50 शब्दामध्ये प्रश्नांची इथं उत्तरं लिहायचं आहे. मग आता इथं काय बघा, कोणता आहे तुम्हाला, टू सर विथ लव या कादंबरीवरती असणार आहेत. आता इथं क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन द एलिमेंट सच एज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर, याच्यावरती काय असणार आहे हा इथं प्रश्न असणार आहे. प्लॉट आपण ज्यावेळी हा लेसन बघू, टू सर विथ लव, डेफिनेटली वी विल गो थ्रू इट. इथं तुम्ही सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये इथं दिलं जाईल. डिस्कस, डिस्क्राईब, त्यानंतर एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, अननेम अँड डिस्कस, याच्या या पद्धतीचे इथं तुम्हाला काय असतील, इथं 2 मार्कासाठी हा प्रश्न इथं विचारला जाईल. त्यानंतर दुसरा असेल इलस्ट्रेट. इलस्ट्रेट विस्तार करा म्हणून इंटरप्रेट असेल. नॅरेट, जस्टिफाय, फाइंड आणि आयडेंटिफाय ह्या कमीत कमी 50 शब्दामध्ये. आता 50 शब्द म्हणजे किती, मॅक्सिमम 7 ते 8 ओळी बाळ, इतकंच उत्तर आपलं असलं पाहिजे. बरोबर, 7 ते 8 ओळीमध्ये तुम्ही इथं काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. आणि उत्तर लिहित असताना प्लॉट असेल, स्ट्रक्चर असेल, थीम असेल, सेटिंग असेल, लँग्वेज असेल, एखादा कॅरेक्टर असेल, याविषयी इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. सोपं आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. इथं तुम्ही नॉवेल वाचणं गरजेचं आहे, नॉवेलचा अभ्यास करणं गरजेचं आहे, नॉवेलची सेंट्रल आयडिया काय आहे ही इथं समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. विद इन वन पिरियड इट इज नॉट पॉसिबल टू डिस्कस ऑल द क्वेश्चन्स. सो आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव टू डील विथ इट. क्वेश्चन नंबर 5C. फाईव्ह सी आणि डी हे चारही प्रश्न जर आपण बघितला, सी डी आणि बी किंवा बी सी डी हे चारही प्रश्न जर आपण बघितलं तर मात्र तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल, सेम क्वेश्चन आहे. सी डी बी ह्या तीनही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला काय करायचे आहेत, 50 शब्दांच्यामध्ये लिहायचे आहेत. आणि यामध्ये 3 नॉवेल्स आहेत, टू सर्व विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज अँड द साईन ऑफ फोर, सर आर्थर इग्नॉटियस कॅनन डॉयल यांनी ज्या नॉवेल्स लिहिलेल्या आहेत त्यांच्याविषयी तर तुम्ही काय करायचं आहे, त्याची प्लॉट माहिती असणं गरजेचं आहे, स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे, थीम माहिती असणं गरजेचं आहे, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर. आता इथं बघा आपलं काम सोपं केलं आहे. काय करायचं, आपण लिहित असताना नॉवेलचा प्लॉट आपण लिहायचा, स्ट्रक्चर लिहायचं, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर याच्यावरती प्रश्न हमकास आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 6 घटक आहेत. 6 घटकातले 2 घटक इथं नक्कीच विचारले जाणार आहेत आणि त्यामुळं तुमचे परफेक्टच करून ठेवायचं. आणि जसंच्या तसं तुम्ही लिहिला डेफिनेटली यू विल गेट मोर दॅन 14 मार्क्स इन द सेक्शन 4. दॅट्स वाय दिस सेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू स्टडी थरली अबाउट दोज क्वेश्चन्स and just try to understand each and every novel while studying. Okay, in this way we have been talked about question number 1, 2, 3, 4, 5 and total marks are near about 80. आता आपण बघूया वेटेज आपलं काय दिलेला. जर आपण बघितलं डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स प्रोज सेक्शनमध्ये पाहिलं तर जवळजवळ 34 मार्क्स आहेत. देर आर 34 मार्क्स अँड पोएट्री सेक्शन हॅज 14 मार्क्स
रायटिंग स्किलला मात्र बघा बाळांनो किती आहेत 16 मार्क्स आहेत, पण तुम्हाला विचारलं जाणार आहे किती 48 मार्क्स, 48 मार्काचं इथं विचारलं जाणार आहे. आणि त्या 48 मार्कांच्यापैकी फक्त 16 मार्काचं आपल्याला लिहायचं आहे. यू हॅव टू जस्ट राईट ऑफ 16 मार्क्स नॉवेल दॅट इज 16. आणि जर आपण टोटल बघितली क्वेश्चन पेपर आपला आहे 80 मार्क्सचा, पण जर डिटेल जे ऑप्शन्स आहेत ऑप्शनसह बघितलं तर आपण 112 मार्काचा आपला पेपर असणार आहे. आर पेपर विल बी ऑफ 112 मार्क्स अँड आउट ऑफ 112 यू टू अपियर फॉर 80 मार्क्स. फक्त 80 मार्काचं इथं लिहिणं गरजेचं आहे, लिहिणं अपेक्षित आहे. ओके, तर ह्या पद्धतीनं आपला काय असणार आहे, क्वेश्चन पेपर असणार आहे. क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास केलेला आहे. इवन जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, क्वेश्चन पेपर पाठच असणं गरजेचं आहे, तोंड पाठ असणं गरजेचं आहे. ओके, सो टुडे वी विल स्टॉप ओवर हियर. आय विल सेंड यू ऑल दीज पिक्चर्स टू यू, जस्ट राईट इट डाऊन ऑल द क्वेश्चन्स इन युअर टेक्स्ट. ओके, थँक्यू.